हाय, मी अस्मिता. आज आपण ज्वारीच्या पिठापासून सगळ्यांना आवडतील असे थोडेसे वेगळे आणि मस्त पौष्टिक पदार्थ करणार आहोत. यासाठी इथे मी अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. यामध्ये पोहे खायच्या चमच्याने मी 3 चमचे चण्याची डाळ घालून घेते. यात मी आता 1 चमचाभर मेथी दाणे घालून घेते आणि या सगळ्या गोष्टी आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आता डाळ भिजेल आणि थोडं 1 इंचभर पाणी वर राहील इतपत पाणी घालून घेऊ आणि यावर झाकण ठेवून मी आता हे 2 तासासाठी भिजत ठेवून देते. 2 तास झालेले आहेत. डाळ अगदी छान भिजलेली दिसते, अगदी डबल झालेली आहे. आता इथे मी 1 मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ आपण अगदी छान बारीक वाटून घेणार आहोत. झाऱ्यानेच काढून घेते म्हणजे यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल. आपण तांदळाचे डोसे करताना जशी डाळ अगदी बारीक वाटतो तशीच आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची. जर लागलं तर हेच पाणी आपल्याला डाळ वाटण्यासाठी वापरायचं आहे. इथे मी 1 आकाराने थोडं मोठं भांडं घेतलं आहे आणि या भांड्यामध्ये मी 1.5 कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये सुरुवातीला 1 कपभर पाणी घालून घेते आणि हातानेच हे अगदी व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया. आता हे अजून बरंच कोरडं आहे त्यामुळे अजून थोडं पाणी यात मी घालून घेते आणि हे मिक्स करत जाते. शक्यतो चमच्याचा वापर न करता हातानेच हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, कारण ज्वारीचं पीठ आपण आंबवून घेणार आहोत. कुठलीही गोष्ट आंबवताना असं हाताने मिक्स करून घेतलं की हाताच्या उष्णतेमुळे पीठ अगदी छान आंबवलं जातं. तर कपातलं सगळं पाणी मी इथे वापरलेलं आहे. 1.5 वाटी पिठासाठी इथे मी 2 वाटी पाणी वापरलेलं आहे. हे असं छान एकजीव झाल्यावर यामध्ये आता आपण वाटलेली उडदाची डाळ घालून घेऊया. डाळ वाटण्यासाठी मी 2 चमचे पाणी वापरलेलं आहे आणि डाळ अशी छान बारीक वाटून घेतलेली आहे. आता डाळ आणि पीठ 1 मिनिट आपण छान फेटून घेऊयात, अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे असं हाताने छान मिक्स करून घेतलं, फेटून घेतलं की पीठ अगदी मस्त हलकं होतं. हे पीठ मला हाताला थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून ज्या मिक्सरच्या भांड्यात आपण डाळ वाटून घेतली त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी घालून मी फिरवून घेतलेलं आहे. ते यात घालून 2-1 मिनिट हाताने छान फेटून घेऊया. या पिठापासून आज आपण सगळ्यांना आवडतील असे मस्त पौष्टिक असे सेट डोसे करणार आहोत, कुरकुरीत डोसे करणार आहोत आणि सोबत मस्त टोमॅटोची चटणीही करणार आहोत. तांदळाचे डोसे मधुमेह असणाऱ्यांना चालत नाही, त्यामुळे ज्यांना तांदूळ खायचे नाही आहेत त्यांच्यासाठी हे ज्वारीचे डोसे अगदी मस्त ऑप्शन आहे. ज्वारीमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतं जे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतं आणि त्यामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता कमी होते. तसंच ज्वारीमध्ये मॅग्नेशियम आहे, कॅल्शियम आहे, त्यामुळे हाडं बळकट होतात. ज्यांना वजन कमी करायचं आहे त्यांना ज्वारीचे पदार्थ खाल्ल्याने फायदाच होतो. ज्वारी खाल्ल्याने शरीरातील ग्लुकोज आणि इन्सुलिनचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत होते, त्यामुळे ज्वारी मधुमेहींसाठी फायदेशीर आहे. शिवाय हे पीठ आपण आंबवून घेणार आहोत, त्यामुळे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणारं व्हिटॅमिन B12 आपल्याला यापासून मिळतं. आता कुठलाही पदार्थ करताना त्यातील घटकांची जी मी थोडी माहिती देत असते ती जर तुम्हाला ऐकून बोर होत असेल तर तसं तुम्ही नक्की मला कमेंट्स करून सांगा, किंवा ती माहिती तुम्हाला आवडत असेल तर तसंही सांगा, म्हणजे मला पुढच्या व्हिडिओत तसे बदल करता येतील. तर हे पीठ मी 2-1 मिनिट छान फेटून घेतलेलं आहे. पीठ अगदी व्यवस्थित हलकं झालेलं आहे. तर याची साधारण आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी आहे. आता यावर मी झाकण ठेवते आणि 8 ते 10 तास आपण हे आंबवून घेऊया. आता डोस्यांबरोबर खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी टोमॅटोची चटणी करून घेऊ. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. 1/2 चमचा मोहरी घालून घेऊ. 1/2 चमचा जिरं घालून घेऊ. जिरं छान फुललं की यामध्ये मी आता 1 चमचाभर उडदाची डाळ घालून घेते आणि 1 चमचा चण्याची डाळ घालून घेते. आता डाळींचा रंग थोडासा बदलेपर्यंत, थोड्याशा गुलाबीसर होईपर्यंत परतून घेऊया. आता यामध्ये 2 सुक्या लाल मिरच्या तोडून घातलेल्या आहेत. थोडी कढीपत्त्याची पानं घालून घेते. मस्त खमंग फोडणी तयार झालेली आहे. अगदी साऊथ इंडियन हॉटेलमध्ये जसा सुगंध येतो तसा सुगंध यायला लागलेला आहे. आता यामध्ये 1 उभा चिरलेला कांदा घालून घेते. कांदा आपल्याला खूप लाल करायचा नाही आहे, थोडासा मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. कांदा अगदी पटकन सॉफ्ट व्हावा म्हणून यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊ आणि 1/2 मिनिट परतून घेऊया. कांदा सा थोडा मऊ झाला की यामध्ये आता 3 मध्यम आकाराचे टोमॅटो असे मोठ्या मोठ्या पीसेसमध्ये कट करून घेतले, ते घालून घेते. आता हे छान मिक्स करून घेऊ आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवून यावर झाकण ठेवून टोमॅटो थोडेसे मऊ होईपर्यंत हे शिजवून घेऊया.
साधारण 2-1 मिनिटातच टोमॅटो छान शिजलेले आहेत, मऊ झालेले आहेत. आता सगळ्यात शेवटी यामध्ये अगदी थोडासा गूळ घालून घेते, त्यामुळे टोमॅटोची आंबट टेस्ट छान बॅलन्स होते. गूळ घालणं ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नसेल घालायचं तर नाही घातलं तरी चालू शकतं. आता गॅसची फ्लेम बंद करते आणि ही चटणी थोड्या वेळ आपण गार होऊ देऊया. हे असं थोडं गार झालं की मिक्सरमधून छान बारीक फिरून घ्यायचं, वाटलं तर थोडंसं वाटताना पाणी घालायचं. तर इथे आपली अगदी झटकीपट मस्त चटकदार साऊथ इंडियन चवीची टोमॅटोची चटणी तयार झालेली आहे. वाटलं तर तुम्ही वरून फोडणीही देऊ शकता. तर पीठ मी रात्रभर फर्मेंट करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता वर बारीक बारीक बुडबुडे आलेले आहेत. पीठ अगदी व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे, छान हलकं झालेलं आहे. उन्हाळ्यात पीठ पटकन फर्मेंट होतं, थंडीमध्ये थोडा वेळ लागतो. आता यातलं जितकं पीठ आपल्याला हवं आहे ते एका दुसऱ्या भांड्यात मी काढून घेते. आणि हे उरलेलं पीठ असंच फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर 2 दिवस अगदी व्यवस्थित राहतं. त्याचे तुम्ही इडली, डोसा किंवा उत्तप्पा असे पदार्थ करू शकता. आता यात चवीपुरतं मीठ घालून घेऊ आणि अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आता सगळ्यात सुरुवातीला या पीठापासून आपण मस्त सुपर सॉफ्ट असा सेट डोसा करणार आहोत. गॅसवर मी एक बिड्याचा तवा ठेवलेला आहे. तव्यावर 1 चमचाभर तेल लावून पसरवून घेतलेलं आहे. तवा छान तापलेला आहे आणि आता यावर 1 पळीभर आपण केलेलं पीठ घालून घेऊ. अगदी हलक्या हाताने थोडं पसरवून घेऊ, आपल्याला खूप अगदी पातळ पसरवायचं नाही आहे. डोस्याला लगेच बबल्स यायला लागलेले आहेत. कडेनी अगदी थोडंसं तेल घालून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून 1 मिनिट फक्त होऊ देऊया. आता मी चेक करते डोसा खालच्या बाजूनी व्यवस्थित झाला आहे का. तर डोसा आपण एकाच बाजूने करणार आहोत, उलटवणार नाही आहोत. तर डोसा मस्त झालेला आहे. एका जाळीवर काढून घेते म्हणजे याची वाफ निघून जाते आणि डोसे चिकट होत नाही. तव्यावर लगेच दुसरा डोसा घालूयात. हे डोसे अगदी पटापट होतात आणि मस्त सुपर सॉफ्ट होतात. तर तुम्ही इथे बघू शकता डोसा अगदी परफेक्ट झालेला आहे. एका बाजूने छान लालसर रंगावर भाजला गेलेला आहे आणि वरून अगदी मस्त जाळी आलेली आहे. अगदी पटकन होणारे हे डोसे म्हणजे नाश्त्यासाठी करायला अगदी मस्त ऑप्शन आहे. डब्यातही देऊ शकता कारण बराच वेळ असे सॉफ्ट राहतात. नारळाच्या चटणीबरोबर किंवा अशा या टोमॅटोच्या चटणीबरोबर खूपच छान लागतात. आता याच पीठापासून आपण मस्त कुरकुरीत डोसा करणार आहोत. पण हे पीठ आहे तसंच घेतलं की याचा खूप अगदी कुरकुरीत डोसा होत नाही, म्हणून यामध्ये मी 1/2 वाटी रवा घातला, 5-1 मिनिट भिजायला ठेवून दिलं आणि नंतर त्याचा डोसा केला. डोसा अगदी मस्त कुरकुरीत होतो. जितकं शक्य आहे तितकं छान पातळ पसरवून घ्यायचं. कडेनी थोडंसं तेल घालून घेते आणि एका बाजूने छान कुरकुरीत आणि लालसर होईपर्यंत आता आपण वाट बघूया. तर साधारण 2-1 मिनिटातच तुम्ही बघू शकता कडेनी लालसर झालेला आहे आणि डोसा मस्त कुरकुरीत झालेला दिसतोय. हा डोसा तुम्ही असाच चटणीबरोबर खाऊ शकता, पण मी आता थोडंसं हेल्दी करण्यासाठी यावर वरून थोडीशी 1 चमचाभर आपण केलेली टोमॅटोची चटणी लावून घेते. यावरून बारीक चिरलेला थोडा कोबी घालून घेते, थोडी कोथिंबीर घालून घेते. कच्चा कोबी आवडत असेल तर तुम्ही असं करू शकता किंवा प्लेन डोसा आणि चटणी खाऊ शकता. तर इथे आपला मस्त कुरकुरीत असा डोसा तयार झालेला आहे. हा डोसा चवीला अगदी मस्त लागतो, छान कुरकुरीत होतो आणि पौष्टिक आहे. टोमॅटोच्या चटणीबरोबर तर खूपच छान लागतो. एकाच पीठापासून आपण आता कुरकुरीत डोसा आणि सेट डोसा असे 2 पदार्थ बघितले. आता ज्वारीचं पीठ वापरून अजून एक आपण एक वेगळा आणि सगळ्यांना आवडेल असा मस्त पदार्थ करणार आहोत. पण त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा, म्हणजे मी कुठलेही नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील. व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. एक बाऊल घेतलं आहे, बाऊलमध्ये मी 1 वाटीभर रवा घेतलेला आहे. मी जाड रवा घेतलेला आहे, जाड किंवा बारीक कुठलाही रवा तुम्ही घेऊ शकता. आता याचमध्ये मी 1 वाटीभर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि यात मी आता 1 वाटी ताक घालून घेते. ताकाच्या ऐवजी तुम्ही 1/2 वाटी दही घेतलं तरी चालू शकतं. आता या सगळ्या गोष्टी आपण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता इथे मी 1 कपभर पाणी घेतलेलं आहे. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून याचं मी थोडंसं घट्टसर पीठ भिजवून घेते. तर साधारण इतपत घट्टसर मी याचं पीठ भिजवून घेतलेलं आहे आणि 1 वाटीपैकी साधारण 2 चमचे पाणी उरलेलं आहे. आता यावर झाकण ठेवते आणि 15 मिनिट हे असंच बाजूला ठेवून देऊ म्हणजे रवा छान भिजेल. आता इथे मी काही भाज्या घेतल्या आहेत. कोबी घेतला आहे, 2 कांदे घेतले आहेत, गाजर घेतले आहे, कोथिंबीर घेतली आहे
आता चॉपरमधून या भाज्या मी सगळ्या एकत्रच बारीक चिरून घेणार आहे. तुमच्याकडे जर चॉपर नसेल तर सगळ्या भाज्या वेगवेगळ्या बारीक चिरून घेऊ शकता. आता इथे मी ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या सगळ्याच घेतल्या पाहिजे असंही गरजेचं नाही. किंवा तुमच्याकडे ज्या वेगळ्या भाज्या असतील त्या तुम्ही इथे घेऊ शकता. थोडा पालक घेऊ शकता, मेथीही घेऊ शकता, थोडीशी शिमला मिरचीही घेऊ शकता. पण या चॉपरमुळे ना खरंच खूप काम हलकं झालेलं आहे. भाज्या अगदी पटापट आणि मस्त बारीक चिरल्या जातात. तर इथे या सगळ्या भाज्या मी मस्त बारीक चिरून घेतलेल्या आहेत. साधारण 15 मिनिट झालेले आहेत. रवाही अगदी छान भिजला आहे पण पीठ आधीपेक्षा थोडं घट्ट झालं आहे. पण आपल्याला असंच पीठ हवं आहे. आता यामध्ये मी 2 मिरच्या आणि आल्याची बारीक पेस्ट करून घेतलेली आहे, ती घालून घेते. चवीपुरता मीठ घालून घेऊ. 1/2 चमचा हळद घालून घेऊ. रंगासाठी अगदी थोडीशी लाल मिरची पावडर घालून घेऊ. बारीक चिरलेल्या भाज्या घालून घेऊ. आता यात मी 1/2 वाटी वाफवलेले मक्याचे दाणे घालून घेते. आणि या सगळ्या गोष्टी आता अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. यात ज्वारीचं पीठ तर आहेत, शिवाय भरपूर भाज्याही आहेत. त्यामुळे हा पदार्थ मस्त हेल्दी आहे. सगळं छान मिक्स करून झाल्यावर सगळ्यात शेवटी यामध्ये मी 1/2 चमचा खायचा सोडा घालून घेते. आणि हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसवर मी एक पॅन ठेवलंय. पॅनमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊयात. तेल छान तापलं की यामध्ये 1/2 चमचा मोहरी घालून घेते. मोहरी छान तडतडली की यामध्ये 1 चमचाभर तीळ घालून घेऊयात. तीळही तेलात छान खमंग परतले गेले की यामध्ये आपण जे पीठ केलेलं आहे ते घालून घेऊयात. तर या पिठापासून आपण मस्त कुरकुरीत असं हांडवो करणार आहोत. हांडवो हा एक गुजराती पदार्थ आहे. तर इथे साधारण 3 ते 4 चमचे पीठ मी घातलेलं आहे आणि व्यवस्थित पसरवून घेते. आता गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवून खालच्या बाजूने छान लालसर आणि कुरकुरीत होईपर्यंत आणि वरची बाजू कोरडी होईपर्यंत यावर झाकण ठेवून हे शिजू देऊया. तर साधारण 7 ते 8 मिनिट हे छान लो टू मीडियम फ्लेमवर होऊ दिलं. वरच्या बाजूने छान कोरडं झालेलं दिसतंय. आता हे जर आपण चमच्याने उलटवायला घेतलं तर हे तुटून जाईल. म्हणूनच वर एक ताट ठेवून हे असं उलटवून घेऊया. तर तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने छान खरपूस भाजलेलं गेलेलं आहे. मस्त कुरकुरीत झालेलं दिसतंय. आता दुसरी बाजू आपल्याला भाजून घ्यायची आहे. पुन्हा तव्यावर 1 चमचाभर तेल घालून घेते. वाटलं तर तुम्ही अजून थोडे तीळ घालू शकता पण तव्यावर आधीच तीळ आहेत म्हणून मी घालत नाहीये. आता याची दुसरी बाजू आपण भाजून घेणार आहोत. तर अलगद आपण हे तव्यावर घालून घेऊयात. आणि आता गॅसची फ्लेम थोडी मोठी करून दुसऱ्याही बाजूने 2-1 मिनिट छान होऊ देऊया. दुसऱ्याही बाजूने 2-1 मिनिट छान होऊ दिलं आणि इथे आपलं मस्त कुरकुरीत असं हांडवो तयार झालेलं आहे. आता हे एका प्लेटमध्ये अलगद काढून घेऊया. आणि लगेच त्याच तव्यावर दुसरंही हांडवं मी घालून घेते. आता हे मी पिझ्झाच्या शेपमध्ये कट करून घेते आहे. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. अगदी पटकन होणारं हे हांडवं हेल्दी तर आहे, शिवाय चवीलाही खूप छान आहे. तर याचा एक पीस मी तुम्हाला तोडून दाखवते. थोडासा सोडा घातल्यामुळे हे छान हलकं होतं. सॉस बरोबर, चटणी बरोबर छान लागतं. अगदी नुसतंही छान लागतं. तर आपण केलेल्या 3 पदार्थांपैकी कुठला पदार्थ तुम्हाला जास्त आवडला हे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा. पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह. धन्यवाद.